शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा आणि कोल्हेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला आता उधाण आलंय. दरम्यान कोल्हे यांनी एका चित्रपटाच्या निमित्तानं अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. अमित शहा आणि कोल्हेंच्या भेटीमुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलंय. दरम्यान कोल्हे यांनी एका चित्रपटाच्या निमित्तानं अमित शहा यांची भेट घेतल्याची देखील माहिती आता मिळते. वळ्या पुढच्या बातमीकडे. मोबाईल कंपनी शाओमी टेक्नॉलॉजी इंडियावर ईडीने मोठी कारवाई केलेली आहे. ईडीने शाओमी इंडिया कंपनीचे 5551 कोटी रुपये जप्त केलेले आहेत. परकीय चलन विनिमय कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही मोठी कारवाई केली. ईडीने जप्त केलेली रक्कम ही कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये कंपनीद्वारे करण्यात आलेल्या काही व्यवहारांबाबत ईडीने तपास सुरू केलेला होता. त्यामध्ये हा गैरप्रकार आढळला. शाओमी इंडियानं रॉयल्टी भरण्याच्या नावाखाली मोठी रक्कम परदेशी कंपन्यांना पाठवलेली होती. ईडीची देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी